राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर जो काय जनादेश आला होता तो भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या बाजूने जनादेश आला होता, परंतु जनादेशाला धुडकावून असंघाशी संगत केली आणि भारतीय जनता पक्षाची युतीतून काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर युती केली आणि सरकार स्थापन केलं हे या राज्यातल्या जनतेला पसंत नव्हतं। त्यानंतर पुन्हा सत्ता संघर्ष झाला आणि ज्या आमदारांना असं वाटत होतं की आम्ही दगा फटका दिला आणि दुसऱ्यासोबत गेलो हे काही आम्हाला पसंत नाही, ते पुन्हा भारतीय जनता पार्टीसोबत आले आणि सरकार स्थापन केलं। मला असं वाटतं की हे जे सरकार आहे हे नैतिकतेच्या आधारावर सत्तेवर आलेलं सरकार आहे, कारण याच सरकारला राज्यातल्या जनतेनं जनादेश दिला होता। परंतु आता कोर्टामध्ये या दोन्ही बाजू लढतायत, आत्तापर्यंत जे निकाल लागलेत ते सर्वसमावेशक असे लागले, कोणती एक बाजू कोर्टानं घेतली नाही। आणि मला असं वाटतं की आता कोर्टामध्ये 7 न्यायमूर्तीपुढं जे प्रकरण जाणार होतं ते 5 न्यायमूर्तीपुढं त्याची सुनावणी होणार आहे, तर कोर्टावर दोन्ही पक्षांनी भरोसा ठेवला पाहिजे, उगीच त्याच्यावर टीका टिप्पणी करून काही फायदा होणार नाही। मला असं वाटतं की कोर्ट जो निर्णय देईल तो निर्णय आमचं सरकार मान्य करेल, आमचे कार्यकर्तेही मान्य करतील, आम्ही कुठल्याही प्रकारचा अविश्वास कोर्टावर दाखवणार नाही। पैशावर सत्यावर ही जी त्यांची भाषा आहे, मला असं वाटतं ही भाषा सोडून त्यांनी कोर्टावर विश्वास ठेवला पाहिजे। तर उद्धव ठाकरे गटाचं नेहमीप्रमाणेच म्हणणं आहे त्यांच्या कार्यकर्त्यांचं नेत्यांचं की निकाल आमच्या बाजूला आहे, एवढी सकारात्मकता त्यांची आहे असं अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही त्यांनी आणि आम्ही सुद्धा, पण शेवटी जेव्हा कधी कोर्टाचा निकाल लागेल तो दोन्ही पक्षांनी मान्य करावाच लागणार आहे। आता तुमचा एवढा अनुभव बघता, मुख्यमंत्र्यांनी त्या काळचा दिलेला राजीनामा हा कुठेतरी कळीचा मुद्दा ठरू शकतो का? तो खरं म्हणजे एखाद्या मुख्यमंत्र्यावर जर कधी अविश्वास आला असेल, बगावत झाली असेल, तर त्या काळामध्ये मुख्यमंत्री सभागृहाला तोंड देतात, माझ्यावर कोणत्या प्रकारचे आरोप झाले ते आरोप फेटाळतात आणि मग कदाचित राजीनामा देत असतात। आपल्याला माहीत असेल की अटल बिहारी वाजपेयीवर सुद्धा त्या काळामध्ये अविश्वास दाखल झाला, त्यांनी संसदेमध्ये आपल्या पक्षाची बाजू मांडली, आपल्या सरकारची बाजू मांडली आणि मग राजीनामा दिला। यांनी हाऊसला फेस करायला पाहिजे होतं। मी का त्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला दगा दिला हे सांगायला पाहिजे होतं आणि मी यांच्यासोबत का चाललो हे या राज्यातल्या जनतेला जर पटवून दिलं असतं तर मला असं वाटतं की राज्यातल्या जनतेला सुद्धा समजलं असतं। पण समजून सांगण्यासारखं काही नाही, दिलेला दगा मी स्पष्ट करू शकत नाही आणि हे सगळं सोडून त्यांनी त्या ठिकाणी जाऊन मुख्यमंत्रीपद मिळवलं, तर त्यांची जो आत्मविश्वास आहे आता तो किती यशस्वी होईल नाही होईल मला माहीत नाही। पण कोर्टामध्ये ही बाजू मांडत असताना दोन्ही वकिलांनी ज्या दलिली दिल्या त्याचा आधार घेऊन मी आपल्याला सांगतो, या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेब ठाकरे शिवसेनाच या ठिकाणी विजयी होईल। 16 आमदारांचं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।